विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समरूप त्रिकोण विषयी माहिती घेऊया। आता तुमच्या समोर हे दोन त्रिकोण तुम्हाला दिसतायत, एक आहे एबीसी त्रिकोण आणि दुसरा आहे त्रिकोण पीक्यूआर। या दोन्ही त्रिकोणांमध्ये त्यांच्या बाजू सुद्धा मी यात दर्शवलेल्या आहेत। तर तुमच्या लक्षात येईल की याच्यात कोण ए हा कोण पीसी एक रूप आहे, कोण बी हा कोण क्यूसी एक रूप आहे आणि कोण सी हा कोण आरसी एक रूप आहे। त्याप्रमाणे इथे दर्शवलेलं आहे। तर त्याप्रमाणे नंतर त्यांच्या बाजू प्रमाणात आहेत का ते आपण पाहूया। ए बी भागीला पी क्यू बरोबर बी सी भागीला क्यू आर बरोबर ए सी भागीला पी आर। आता प्रत्येकाची लांबी त्यामध्ये आपण टाकायची आहे। ए बी ची लांबी 2 सेंटीमीटर आहे आणि पी क्यू ची 4 आहे। याप्रमाणे प्रत्येकाची टाकली तर 2/4 बरोबर 3/6 बरोबर 4/8 आणि याला जर आपण भाग दिला 2 × 2 = 4 म्हणजे 1/2। याप्रमाणे प्रत्येकाच्या ज्या बाजू आहेत त्याप्रमाणे आपल्याला दिसतील 1/2। आणि समजा जर बाजू या प्रमाणात असतील तर ते दोन्ही त्रिकोण हे समरूप असतात। आता त्यानंतर आपण त्रिकोणाची समरूपता याविषयी माहिती घेऊया। परत पुन्हा याच्यात आपल्याला दोन त्रिकोण दिसत आहे, त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर। या दोन्ही त्रिकोणांमध्ये कोण ए हा कोण पीसी एक रूप आहे, कोण बी हा कोण क्यूसी एक रूप आहे आणि कोण सी हा कोण आरसी एक रूप आहे। आणि जर त्यांच्या बाजू या प्रमाणात असतील म्हणजे ए बी छेद पी क्यू बरोबर बी सी छेद क्यू आर बरोबर ए सी छेद पी आर, तर आपण सांगू शकतो की त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पी क्यू आर हे समरूप आहे। आणि ते समरूपतेच्या चिन्हानुसार आपल्याला याप्रमाणे दाखवता येईल, त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पी क्यू आर। आता आपण सराव संच 3.5 मधील उदाहरणे पाहू। त्याच्यातील पहिलं उदाहरण आहे, जर त्रिकोण एक्स वाय झेड समरूप त्रिकोण एलिमेंट तर त्यांचे एकरूप असणारे संगत कोण लिहा आणि संगत बाजूंची गुणोत्तरे लिहा। आता याच्यात आपल्याला दिलेलं आहे की त्रिकोण एक्स वाय झेड समरूप त्रिकोण एलिमेंट म्हणजेच जर समरूप असेल तर त्यांचे कोण सुद्धा एकरूप असतील। म्हणून कोण एक्स एकरूप कोण एल, कोण वाय एकरूप कोण एम आणि कोण झेड एकरूप कोण एन म्हणजे समरूप त्रिकोणाचे संगत कोण आहे। त्यानंतर त्यांच्या बाजूंचे गुणोत्तर पहा, एक्स वाय छेद एल एम बरोबर वाय झेड छेद एम एन बरोबर एक्स झेड छेद एल एन म्हणजे समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू आहेत।